भारतावर हल्ला करणारा क्रूरकर्म आतंकवादी अजमल कसाब याला बुधवारी पुण्याच्या एरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली आहे आणि देशभर जल्लोष करण्यात आला. पुण्यातही या घटनेचा पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. पुण्यात गणेश उत्सव आणि नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करणाऱ्या आणि विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवणाऱ्या श्रीकृष्ण मित्र मंडळ आणि नवचैतन्य मित्र मंडळानेही या घटनेचा पेढे वाटून आनंद साजरा केला. बुधवारी सायंकाळी 5:30 दोन्ही मंडळाचे अध्यक्ष संतोष धुमाळ आणि अनिकेत देशमाने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पेढे वाटून घटनेचा आनंद व्यक्त केला. तब्बल 11 किलो पेढे यावेळी वाटण्यात आले. दहशतवादी अजमल कसाबने मुंबईवर हल्ला करून देशाला हादरून सोडले. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर काही जखमीही झाले. यानंतर घटनेचा निकाल लवकरात लवकर लागला, पण कसाबला फाशी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. शेवटी 21/11/2012 रोजी पुण्यातील एरवडा कारागृहात सकाळी 7:30 फाशी देण्यात आली. ही माहिती कारागृहाच्या बाहेर पडताच काही वेळातच देशभरात पसरली. या घटनेनं देशात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. शहरातच नव्हे तर देशातील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उत्सव साजरा करीत होता, पण पुण्यातील वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर फटाके आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी पुणे बार असोसिएशनच्या वकिलांनी साधलेला संवाद. आज खऱ्या अर्थानं भारतामध्ये दिवाळी साजरी झालेली आहे. पुणे बार असोसिएशन हा जागृत बार आहे. कसाबला फाशी दिल्याबद्दल पुणे बार असोसिएशन नाही तर भारतातल्या सर्व वकिलांना अत्यानंद झालेला आहे. तपास यंत्रणेचा विजय झालेला आहे, न्याय देवतेचा विजय झालेला आहे, अतिरेक्यांचा धिक्कार झालाय. कुठल्याही अतिरेकी कारवायांना भारतातील जनता बळी पडणार नाही, उलट तोंड देईल. त्या पाठीमागे पुणे बार असोसिएशन हा सक्रियपणे उभा राहील. अतिरेक्याच्या विरोधातच पुणे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकील मंडळी लढतील अशी ग्वाही मी उपाध्यक्ष या नात्यानं देत आहे. कसाबला फाशी दिली जरी उशीर झाला असला तरी फार चांगली कामगिरी सरकारने केली, त्यामध्ये आपल्या न्याय क्षेत्राचा देखील विजय झालाय. तर आनंद उत्सव आपण कोर्टामध्ये साजरा करायचा म्हणून आम्ही सगळे वकील वर्ग आज एकत्र जमलो. आणि दुसरं असं की ज्या वेळेला हिमायत बेग पुण्यामधला महत्वाचा आरोपी पकडला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पुणे बार असोसिएशन आमचा असा होता की आम्ही असा एकमताने ठराव पास केला की हिमायत बेगचं वकील पत्र कुणी घेऊ नये. आणि जवळजवळ तपास या वेळेला चालू होता तर सुरुवातीचे 3 महिने कुणीही वकील त्या हिमायत बेगच्या बाजूने उभा राहिला नाही असा आमचा पुणे बार. तर आजचा कसाबला जी काही फाशी दिली तर आम्ही सर्व वकील आम्ही सर्व आनंदित आहोत. आमचा विजय झालाय आणि विशेष करून आमचेच वकील बांधव उज्ज्वल निकम यांचंही आम्ही पुणे बारच्या वतीने अभिनंदन. या आनंदोत्सवाला जवळजवळ 300 ते 400 वकील उपस्थित होते.